हेलो स्टूडेंट्स, हेलो ईच एंड एवरीवन, ऑल ऑफ यू वेलकम। टुडे वी हैव टू स्टडी अबाउट हाउ टू आइडेंटिफाई द एडल्टरेशन इन फूड। येस्टरडे और लास्ट वीडियो यू स्टडीड एडल्टरेशन। मागच्या वीडियो मध्ये अन्नामध्ये भेसळ कशी केली जाते आणि त्याचे आपल्या शरीरावरती काय दुष्परिणाम होतात ते बघितलं। तर मग ती अन्नामध्ये झालेली भेसळ कशी ओळखायची, काही अन्नपदार्थामधली भेसळ कशी ओळखायची हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या अन्नपदार्थामधली भेसळ तुम्ही घरच्या घरी सुद्धा ओळखू शकता। तर या ठिकाणी एक चार्ट आहे, या चार्टमध्ये पहिल्या कॉलममध्ये फूड मटेरियल अन्नपदार्थ दिलेले आहेत, त्यानंतर दुसऱ्यामध्ये ॲडल्टरंट्स दिलेले आहेत, तिसऱ्यामध्ये टेस्ट दिलेली आहे आणि चौथ्यामध्ये कन्क्लुजन। आता हे आपण व्यवस्थित समजून घेऊ। पहिला पदार्थ जो आहे मिल्क, दुधामध्ये कशाचं ॲडल्टरेशन केलं जातं, वॉटर, त्यामध्ये पाणी मिक्स केलं जातं। दुधामध्ये पाणी आहे की नाही हे कसं ओळखायचं, काय करायचं, सिंपल मेथड आहे। एक ग्लास लाईट घ्यायची किंवा तुमच्या घरामध्ये काचेचा ग्लास असेल तो सुद्धा घेऊ शकता। पुट अ ड्रॉप ऑफ मिल्क ऑन ग्लास लाईट अँड स्लाइटली इन्क्लाइन इट टू स्प्रेड अ ड्रॉप। तो जो काचेचा ग्लास घेतला तो तिरपा करायचा किंवा ग्लास लाईट लॅबमधली आपली तिरपी करायची आणि त्यावरती दुधाचा एक स्टेम सोडायचा। सोडल्यानंतर तो खाली घसरत येईल आणि खाली घसरत आल्यानंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी एक पांढरा थर जर तयार झाला, पांढरी रेष जर तयार झाली, तर समजून घ्यायचं की दुधामध्ये पाणी नाही। परंतु त्या ठिकाणी ती रेष जर तयार झाली नाही तर समजायचं की त्यामध्ये काय आहे, वॉटर मिक्स आहे। इफ द स्प्रेड मार्क ऑफ मिल्क डज नॉट अपियर मिल्की व्हाईट, वॉटर मस्ट हॅव बीन ॲडेड टू इट। आता दुसरा जे आहे त्यामध्ये रीड चिली पावडर, म्हणजे लाल मिरची पावडर जी आहे त्यामध्ये ॲडल्टरंट जे आहे ते ब्रिक डस्ट असतं। ब्रिक डस्ट म्हणजे तुमच्या विटांचा बारीक केलेला चुरा मिक्स केलेला असतो, तो कसा ओळखायचा। टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन बीकर, ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर, स्टर इट अँड लिव इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट्स। म्हणजे या ठिकाणी काय, तुम्ही घरी सुद्धा करू शकता, बीकरच्या ऐवजी आपण काचेचा ग्लास घ्यायचा, एक चम्मच मिरची पावडर घ्यायची, एक किंवा दोन चम्मच, आणि अर्धा ग्लास भरेल एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि त्याला स्टर करायचं, म्हणजे त्याला पूर्ण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ढवळून घेतल्यानंतर त्याला तसंच ठेवायचं आणि काही मिनिटांनंतर, 10 मिनिटांनंतर त्याला ऑब्झर्व करायचं। 10 मिनिटांनंतर इफ अ रेड लेअर इज सीन सेटल ॲट द बॉटम ऑफ बीकर, इट मस्ट हॅव बीन ॲडल्टरेटेड विथ अ ब्रिक डस्ट। जर तुम्हाला खाली पातळ एक लाल रंगाचा थर जर तुम्हाला खाली जमा झालेला दिसला, बॉटममध्ये गाळ, लाल रंगाचा गाळ जर दिसला, तर समजायचं की यामध्ये काय केलेलं आहे, ब्रिक डस्ट आहे। आणि तो जर थर तसा तयार झालेला नसेल, खाली लाल गाळ जर नसेल, तर त्यामध्ये ब्रिक डस्ट नाही हे आपण ओळखू शकतो। तिसरं आहे टर्मरिक पावडर, म्हणजे जी आपण हळदी पावडर जी वापरतो त्यामध्ये मॅडल्टरंट जे आहे मेटॅनिल येलो म्हणून वापरला जातो। मेटॅनिल येलो हा डाय आहे आणि टर्मरिक पावडर जी आहे तुमची हळद जी आहे त्यापेक्षा ती खूप स्वस्त आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी मिक्स केला जातो। याकरता तुम्हाला एक केमिकल लागणार आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, जे आपल्या लॅबमध्ये मिळतं। बघा काय करायचं, तुम्हाला टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब, ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट, शेक द मिक्सचर अँड ॲड फ्यू ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेट SCL, म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड। चिमूटभर हळदी पावडर टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायची, त्यामध्ये 5 ते 10 ml फक्त पाणी टाकायचं आणि त्यामध्ये नंतर 2 ते 3 ड्रॉप तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिडचे टाकायचे। मग काय होईल, द मिक्सचर बिकम्स रेड ऑन ॲडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड SCL अँड द रेड कलर डज नॉट डिसअपियर इफ मेटॅनिल एलो इज प्रेझेंट। जर त्यामध्ये मेटॅनिल एलोची भेसळ केली असेल तर तो लाल रंग तसाच राहील, जर मेटॅनिल एलो नसेल तर लाल रंग थोड्या वेळानंतर काय होईल, डिसअपियर होईल, हळूहळू तो निघून जाईल। त्यानंतर रवा, शिरा करण्याकरता वापरला जातो, लाडू करण्याकरता जो पदार्थ वापरलेला रवा म्हटला, त्या रव्यामध्ये काय केला जातं, मिक्सिंग फाईन आयन फिलिंग्स, लोखंडाचा बारीक किस त्यामध्ये मिक्स केला जातो आणि तो किस आहे की नाही ओळखण्याकरता सिम्पल प्रोसेस आहे। यू हॅव टू पास अ मॅग्नेट थ्रू अ रवा, रव्यामधून तुम्हाला एक मॅग्नेट चुंबक जे आहे ते फिरवायचं, तुम्हाला त्यामध्ये त्याची भेसळ ओळखल्या जाईल। आयन फिलिंग्स ॲडियर टू द मॅग्नेट, आणि जर त्यामध्ये आयन फिलिंग्स लोखंडाचा किस असेल तर बारीक बारीक कण तुमच्या मॅग्नेटला चिटकतील आणि समजून घ्यायचं की त्या रव्यामध्ये भेसळ आहे। मग दुकानदाराला जाऊन जाब विचारायचं की तुझ्या अन्नामध्ये भेसळ आहे, त्याची कंप्लेंटसुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर आणखी आईस्क्रीम जे आहे, आईस्क्रीममध्ये वॉशिंग पावडर असतं, तुम्हाला काल सांगितलेलं आहे, मग वॉशिंग पावडर आहे की नाही, वॉशिंग सोडा आहे की नाही, तर ते ओळखण्याकरता काय करायचं, क्विज अ फ्यू ड्रॉप ऑफ लेमन ज्यूस ऑन आईस्क्रीम, इफ स्टार्ट टू फ्रोथ अँड बबल इट मार्क्स
अँड प्रेझेन्स ऑफ वॉशिंग पावडर. जर वॉशिंग पावडरमध्ये जर वॉशिंग पावडर जर तुमच्या आईस्क्रीममध्ये असेल तर ती त्या ठिकाणी तुमच्या लिंबामुळे ओळखले जाते. लिंबू घ्यायचं, लिंबाचे 2-3 थेंब त्यावरती टाकायचे. थेंब टाकल्यानंतर त्या ठिकाणी जर फेस तयार झाला आणि बबल्स तयार झाले की समजून घ्यायचं की त्यामध्ये वॉशिंग पावडर आहे. थँक्स फॉर वॉचिंग द कम्प्लीट व्हिडिओ अँड यू बेटर अंडरस्टूड अबाउट हाऊ द ॲडल्टरेशन हॅव बीन टेक्स प्लेस. थँक्यू.